सर जुने डोंबिवली संघ आपण लवकरात लवकर चित्रक्षण लावून घ्या. पंचांना सुद्धा नक्कीच विनंती करतो की आपण लगेचच सूचना करा, जसं आपण आता मात्र वेळ घेऊन देऊ नका. नक्कीच स्पर्धेचे नियम तुमच्यापर्यंत पोहोचवले आहेत. नक्कीच काल सुद्धा आम्हाला राकेश मात्र प्रतिष्ठान सोनारपाडा यांच्या माध्यमातून नक्कीच पिण्याच्या पाण्याची सोय झाली होती आणि आज सुद्धा त्यांच्या माध्यमातून आम्हाला पिण्याच्या पाण्याची सोय नक्कीच होईल. कारण का आज मात्र राकेश मात्र प्रतिष्ठान सोनारपाडा संघ सुद्धा उतरेल. नवापाडा विपक्ष सोनारपाडा अशी मॅच आहे. काडई विपक्ष संदपाशा नक्कीच सामना आपल्याला पाहायला पडेल. सागाव विपक्ष उत्तर शिव अशी नक्कीच आपल्याला मॅच पाहायला पडेल. आजच्या दिवसातील हा पहिला सामना आपण बघतोय. जुने डोंबिवली संघ एका बाजूने, दुसऱ्या बाजूने आपल्याला नक्कीच पाहिले पडेल. मोठी देसाई संघ मनोज देवकरांचा संघ असणार आहे. तर एका बाजूने अमित पाटील, तुषार पाटील यांचा संघ मात्र उतरला आहे जुने डोंबिवली. तर जयदूतचं पहिले षटक असणार आहे. या दरम्यान जुनी डोंबिवली संघाच्या माध्यमातून हा पहिला षटक इथं मात्र फेकला जाईल. तर स्ट्रायकरला मात्र इथं फलंदाज आहेत विकी देवकर आणि त्याच्यानंतर मनोज देवकर. नक्कीच आता मात्र संघाने स्वतः गेल्या आहेत मैदानाच्या आतमध्ये. नक्कीच मोठी तिथे संघाच्या माध्यमातून सुद्धा एक स्पर्धा आपल्याला नक्कीच पाहायला भेटणार आहे. पहिले षटक आजच्या दिवसातील पहिला चेंडू समोर खेळले. चांगल्या धावा नक्कीच त्याच्यावरती मिळतील. मात्र क्षेत्राच्या चेंडूवरती येतील, उचलतील, फेकतील. तिकडे या दरम्यान आहेत तुषार पाटील. दरम्यान इथनं या पहिल्या दोन धावा आजच्या दिवसातील आपल्याला नक्कीच पाहायला भेटतात. स्ट्रायकरला इथनं फलंदाज होते विकीच्या बॅटमधून या दोन धावा. विकी देवकर आणि मनोज देवकर असे दोन आघाडीचे फलंदाज मोठी दिसाई संघाच्या माध्यमातून. जयदेवचा हा पहिला षटक आहे. पहिलं पिवन षटक आपण बघतो. सामना नक्कीच पाच षटकाचा आहे. एक चांगली स्पर्धा नक्कीच आपल्याला इथनं पाहायला भेटेल. कारण का दोन चांगले संघ पुन्हा एकदा मात्र आमने सामने येत्या डोंबिवली विभागातील आणि चांगल्या प्रकारचा खेळ आपल्या आजच्या दिवसामध्ये सुद्धा आगामी चषकामध्ये पाहायला भेटेल. उर्दे विकेट यावेळेस मात्र रिडिंग एज लागतीये. शॉर्ट अडमानकडनं चूक झाली. चेंडूमध्ये जातो शॉर्ट फाईन लेगला. चेंडूवरती जाते क्षेत्रशक चेंडू उचलतील, फेकतील. तोपर्यंत दरम्यान इथनंही एकच धाव असेल आणि एका धावेच्या मध्ये त्यांनी संघाची धावसंख्या जाते एकने पुढे. तीन धावा पलकावरती येत आहेत. मोठी देसाई संघाने प्रथम फर्स्ट इनिंगमध्ये दरम्यान फलंदाजी करतो. कारण का नाणेफेकीचा कौल दरम्यान अमित पाटीलने जिंकला होता संघाच्या संघनायकाने. लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन असल्या कारणाने क्षेत्ररक्षण जर आपण बघितलं तर या दरम्यान प्रत्येकी बॉलवरती जेव्हा जेव्हा मात्र स्ट्राईक रुटीत होते तेव्हा तेव्हा मात्र क्षेत्ररक्षण बदलावा लागतो आणि तेच आपण समीकरण बघतोय. कारण का आजचा शेवटचा अंतिम दिवस आहे आणि सकाळचं सत्र आहे. या सकाळच्या सत्रामध्ये किती धावा इथं बंधवण्याचा प्रयत्न असेल. स्ट्रायकरला फलंदाज संघाचे संघनायक मनोज देवकर. राऊंड विकेट आता मात्र जयदेव जातात. ऑन साईडला फटका चांगला आहे. छोटी मात्र तो डीपमध्ये चांगल्या प्रकारचे तिथे मात्र क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न आहे. तुषारच्या माध्यमातून चांगलं क्षेत्ररक्षण झालं. चेंडू उचलणार, फेकणार. तोपर्यंत मात्र थोडंसं लेझी क्रिकेट आपल्याला पाहायला भेटलं. दरम्यान इथनं या तीन धावा मात्र कम्प्लीट केल्या जातील आणि तीन धावेच्या मध्ये त्यांनी संघाची धावसंख्या तीनने जाते पुढे. पलकावरती एकूण धावा इथं येतील सात. षटक सहा माफ करा. आमच्यासोबत आमचे गुणसंकलक आहेत नागराज मुंडे, त्याच्यानंतर रितेश आहेत, त्याच्यानंतर आमचे ग्लोबल टेनिस क्रिकेटचे सर्व आमच्यासोबत त्यांची पूर्णपणे टीम सज्ज आहे. मनोज देवकर आपण कॅप नंतर सर्व करायचे आहे. अपड्रायचा फटका या दरम्यान मात्र खूप चांगला होता. क्षेत्ररक्षक मात्र आहे तुषार. चेंडू उचलणार, फेकणार. तोपर्यंत अजून एक दाबे ते मनोज. आपण नक्कीच कॅप एकदा सरळ करा किंवा एकदा काढून ठेवा. कारण का स्पर्धा लाईव्ह टेलिकास्ट आहे. थँक्यू. नक्की तिथुद्धा संघानायक आहे. त्यांच्यामध्ये सुद्धा मात्र एक चांगल्या प्रकारची स्पर्धा येणाऱ्या काळामध्ये नक्कीच देसाईच्या माध्यमातून पाहायला भेटेल. चांगले आयोजक आहेत आणि आज मात्र पुन्हा एकदा आगामी चषकामध्ये या पहिल्या मॅचमध्ये मोठी देसाई संघ उतरला आहे आणि एका बाजूने या दरम्यान जुने डोंबिवली संघ या दरम्यान या फर्स्ट इनिंगमध्ये क्षेत्ररक्षण करतोय. जयदेव राऊंड विकेट यावेळेस क्रॉस झाला. फटका चांगला स्वतः विकेटमध्ये चांगल्या प्रकारची फलंदाजी. चांगल्या प्रकारचा आता मात्र क्रिकेट पाहायला भेटतोय. कारण का शपथ झाले आणि आजच्या दिवसातील हा पहिला चौकार आपल्याला पाहायला भेटतोय संघनायक मनोज देवकरच्या बॅटमधून. चांगलं संगीत डीजे राज अगासन सोबत जॉईंड आहेत. चांगलं चांगलं संगीत
ज्यावेळेस फटका मात्र चांगला आपडाच्या माध्यमातून, मात्र मिशामिंग आहे शॉर्ट फास्टला, जेलची संभावना नसेल, मात्र प्रयत्न करतील संघाच्या संघाने अमित पाडील. इथनं मात्र क्षेत्रक्षण चांगला करायचं जोपर्यंत इथनं ज्यावेळेस मात्र दोन धावा कंप्लीट केल्या जातील आणि या दोन धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या दोनने जाते पुढे 13. नक्कीच थोड्याच वेळात या स्पर्धेच्या माध्यमातून किंग चषक नक्की 24 वाड्यांचा नगरसेवक विशाल म्हात्रे अँड कंपनी यांच्या माध्यमातून नक्कीच जे तिथे ड्रॉ आहेत, कारण का 3 दिवस स्पर्धा आहे त्याच्यामध्ये ड्रॉ इथे मात्र आता या दरम्यान उडवले जातील, कारण का स्पर्धा लाईव्ह टेलिकास्ट आहे. विशाल म्हात्रे आपल्यासोबत नक्की जॉईंट होतील 24 वाड्यांचा नक्कीच नगरसेवक ही स्पर्धा किंग ट्रॉफी म्हणून नक्कीच त्याची ओळख आहे, तर नक्कीच आपल्यासोबत तिथे सुद्धा जॉईंट होतील, कारण का त्याची ड्रॉ इथं म्हटलं काढायला जातील, कारण एकूण त्या स्पर्धेमध्ये आपल्याला संघ पाहायला भेटतील 32 संघ. नक्कीच 3 दिवसामध्ये 32 संघ आपण नक्कीच पाहायला भेटेल, का गतवर्षी काय मात्र दाखव काय मात्र चांगल्या प्रकारचा खेळ तिथे दाखवला होता, डिसिप्लिन आणि शिस्त बरोबर नक्कीच 8-6 वर्षा दरम्यानमध्ये पहिला बॉल पडायचा आणि चांगल्या प्रकारचा नक्कीच करून दाखवलं होतं. तब्बल 3 दिवसामध्ये 32 संघ कंप्लीट करणं सोपी गोष्ट नाहीये, मात्र चांगल्या प्रकारचं आपण तिथं आयोजन बघितला होता. किंग्स ट्रॉफी नक्कीच तिथे यावर्ष नक्कीच नाव दिलं आहे बीसीसीआय क्रिकेट संघ उसरगर यांच्या माध्यमातून 24 वाड्यांचा नगरसेवक अशी मध्ये स्पर्धा आपल्याला नक्कीच येत्या 14-15-16 डिसेंबरला पाहायला भेटेल. त्याची मात्र ड्रॉ इथे काढले जातील. तर आपण जाऊया मॅच कडे, षटक मात्र इथं झाला आहे कंप्लीट पहिलं आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस पलक्यावरती 19-13 येतात डबल डिजिट. चांगली सुरुवात मी तर म्हणेल, कारण का चांगली सुरुवात केली आहे. अमित पाडील सेकंड स्पेल मध्ये सेकंड पॉवर प्लेचा षटक आहे, परिषटक फेकले होतं जयदेवने 13 धावा खर्च केला. स्ट्राईक आणला आता मात्र फलंदाज विकी देवकर ओवर द विकेट. पहिलाच बॉल मात्र डावा स्टिक वरती होता, बॉडामॅनचा खूप सुरेख वापर पाहायला भेटला. चेंडू शॉर्ट फाईन लेगला फील्ड होईल तोपर्यंत इथं एक धाव येते आणि एका धावेच्या मध्ये त्यांनी संघाची धावसंख्या एकने जाते पुढे फलकावरती. इथनं तब्बल 10 धावा येतील 14. नक्की थोडासा आपण वेळ कमी घ्या, कारण आजच्या दिवसामध्ये आपल्याला मेगाफॉनला सुद्धा कव्हर करायचे आहे, तर एवढा सारा वेळ नाहीये. पुन्हा एकदा क्षेत्रक्षणामध्ये बदल. अमित स्ट्रायकरला मनोज आहेत. यावेळेस हा चेंडू मात्र खूप चांगला होता, पटलेला चेंडू मात्र पिचिंग झाला, ऑनसाईडला मारण्याचा प्रयत्न होता, पण तर चांगल्या प्रकारची इथं आपल्याला गोंदाजी पाहिला भेटेल, कारण अष्टपैलू खेळाडू आहेत, चांगली फलंदाजी आणि चांगली गोंदाजी आजवर आपण अमितच्या माध्यमातून बघितली आहे आणि आता मात्र चांगल्या प्रकारचा खेळ दाखवण्याचा प्रयत्न होतोय आपल्या टीमसाठी. स्वतः संघनायक आहेत, संघनायक विपक्ष संघनायक या दोघांमध्ये आता मात्र चुरस होती आहे, थोडीशी मात्र अपील होती लाईक बिफोरची LBW, मात्र चेंडू नक्कीच बॅटला प्रेस झाला होता, नक्कीच पंचांनी त्याच गोष्टी बघितल्या. तोपर्यंत अजून इथं एक धाव मात्र कंप्लीट केली जाईल, आमचे ऑफिशियल पंच आहेत मैदानाच्या आतमध्ये. षटक क्रमांक यावेळेस मार्गस्थ असताना सेकंड पॉवर प्लेचा पलकावरती 19 धावा, इथं मात्र 15 येतात. आजचा हा शेवटचा अंतिम दिवस आगासन चषक ओमसाई क्रिकेट संघ गावदेवी आणि त्याच्या ओमसाई क्रिकेट संघ त्याच्यानंतर गावदेवी क्रिकेट संघ आगासन यांच्या माध्यमातून नक्कीच ही स्पर्धा आपल्याला पाहायला भेटते आणि आजचा शेवटचा अंतिम दिवस. ओवर द विकेट यावेळेस फटका चांगला आहे, लेन खूप लवकर रीड केली, चेंज अप पेस गतीमध्ये मिश्रण केलं होतं, मात्र चेंडूची लेन खूप लवकर पिकअप केली आहे आणि यावेळेस मात्र हा पहिला षटकार विकी देवकरच्या बॅटमधून येतोय आजच्या दिवसातील. षटकार मात्र विकीच्या बॅट बनून येतोय, चुकीची आता मात्र गोलंदाजी होतीये. या दरम्यान अजून एक चांगला फटका येतोय, जवळपास खेळाडू कोणच नाहीयेत, चांगल्या प्रकारचा खेळ
आणि चांगल्या प्रकारची आपल्याला मात्र चौफेरी फटकीबाजी पाहायला भेटते. मनोज देवकरच्या बॅट मधून मात्र एका बाजूने चांगल्या प्रकारचे धावा येत आहेत, तर दुसऱ्या बाजूने मात्र विकीने हल्ला बोल केलाय. विकीच्या बॅट मधून बॅक टू बॅक दुसरा बॉल वरती हा दुसरा दर्जेदार षटकार. ओवर द विकेट यावेळेस वन्स अगेन ऍक्शन रिप्ले मैदानावरती चांगल्या प्रकारची आपल्याला फलंदाजी पाहायला भेटतीये. बॅक टू बॅक तिसऱ्या बॉल वरती हा तिसरा षटकार इथनं येतोय आणि चांगल्या प्रकारचा खेळ आता मात्र इथनं पाहायला भेटतो, कारण या षटकामध्ये खूप चांगल्या प्रकारचा कंबॅक पाहायला भेटला. विकेच्या बॅट मधून तीन बॉल वरती तीन षटकार आपल्याला पाहायला भेटले आणि इथनं दोन षटकाचा खेळ झाला कम्प्लीट. सर्कल पाबंदी संपली आहे आणि पलकावरती एकूण धावा आपल्याला इथनं पाहायला भेटला डबल थ्री 33 धावा दहा पलकावरती बिनगडी बाद. नक्कीच आमचे श्री बेडेकर आगाचा एक चांगला असा व्यक्तिमत्व, त्यांच्याकडनं रोख रक्कम 500 रुपयाचा कॅश प्राईज. त्यामुळे फलंदाज विकी देवकरसाठी मात्र हा कॅश प्राईज मात्र आमच्याकडे जमा झाला आहे, कारण का विकीने चांगला प्रकारचा खेळ दाखवला. अमितचा तो षटक मात्र खूप मोठा होता, कारण का तब्बल 20 धावा अमित पाटीलने मात्र खर्च केला. आता मात्र जयदेव सेकंड स्पेलमध्ये पुन्हा येत आहे, मात्र जयदेवने तब्बल पहिल्या स्पेलमध्ये तब्बल 13 धावा खर्च केल्या होत्या. तो जयदेव आता मात्र मैदानाच्या आतमध्ये उतरला आहे. दानेश्वर पुन्हा एकदा मात्र क्षेत्रक्षमध्ये बदल करतोय. अमित सुद्धा मात्र क्षेत्रक्षा दरम्यान लावत आहेत, थोडासा मात्र वेळ जास्त जातोय. मी तुम्हाला थोडासा आपण कमी वेग, कारण का स्पर्धेसुद्धा मात्र आज थोडीशी उशिरा सुरू झाली, कारण आज लवकर रिपोर्टिंग आपल्याला करायची होती. मात्र काही कारणास्तं जो पहिला सामना होता तो सामना मात्र काहीच कारणास्तं आपण सेकंड दुसरा किंवा तिसरा असेल. मात्र यावेळेस फटका चांगला आहे, चांगल्या प्रकारची आता मात्र आपल्याला पंधीची पाहायला भेटतीये. आता मात्र मैदानाच्या चौफेर फक्त आणि फक्त आपल्याला धावा पाहायला भेटतात, कारण का याच्या अगोदर विकेने हल्ला बोल केलाय आणि आता मात्र संघाचे संघनायक मनोज देवकरच्या बॅट मधून चौकार. डीजे रॉकर्स राज आहेत, माध्यमातून चांगले चांगले आपण संगीत ऐकतोय. आता मात्र आपल्याला चांगल्या प्रकारची इथनं फलंदाजी मनोजच्या माध्यमातून पाहायला भेटेल, कारण का याच्या अगोदरच्या षटकामध्ये बघितला विकीने आक्रमण केलं, तीन बॉलवरती तीन षटकार मात्र कुठले आणि आता मात्र स्ट्रायकला फलंदाज आहेत मनोज देवकर. क्रॉस द लाईन आडव्या बॅटने फटका चांगला आहे, मात्र चेंडू जातो या दरम्यान डीप मध्ये स्क्वेअर लेगच्या मधोमध्ये. क्षेत्रक्षमध्ये पुन्हा एकदा चुकीचा झाला, चुका मात्र करतोय मैदानाच्या आतमध्ये जुनी संघ. तोपर्यंत तब्बलला याच्यावरती तीन धावा अजून इथं येतील आणि तीन धावीच्या मदतीने संघाच्या धावसंख्यामध्ये तीनने जाते पुढे. पलकावरती एकूण धावा इथे येतील 40 धावा. नक्कीच पहिली जी मॅच होती ती मॅच मात्र असेलच, मतलब पहिली दुसरी का तिसरी असेल मात्र नक्कीच लास्ट प्रमाणे असेल सामने. मात्र नक्कीच आमचे आयोजक आहेत, आमच्यापर्यंत ज्याच्यामध्ये सूचना पोहोचवतील नक्कीच ती सूचना तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचू. मात्र याच्या पुढची मॅच असणार आहे उत्तर शिव विपक्ष सागाव अशी मात्र मॅच असणार आहे याच्या पुढची. तर नक्कीच जर संघनायक आला असाल तर आपण आल्याची नोंद करा. नक्कीच उत्तर शिवशी सचिन पाटील सुद्धा येत आहेत, नक्की स्वागत आपले सचिन. या स्पर्धेच्या माध्यमातून एक चांगला सिनेर असा खेळाडू, शांत स्वभावाचा खेळाडू आहे. तर खूप साऱ्या वर्ष आपल्या गावासाठी आजवर खेळतात आणि पुन्हा एकदा आज मात्र हे मैदानावरती उतरतील. यावेळेस खूप आधी लवकर खेळले, ऑनसाईडला पुल करण्याचा प्रयत्न मात्र यशच्या मागे आहे. अक्षय पाटील लक्ष रक्षक, तोपर्यंत हा डॉट बॉल येतोय जयदेवचा. धावसंख्या असता की धावसंख्या धापालकावरती इथे इथे 40 येस नितीन कान. मात्र राहुल या स्पर्धेमध्ये व्हाईट ट्रॅक कंपल्सरी आहे याची नोंद घ्यायची उत्तर शिव संघ. दरम्यान कारण का स्पर्धा नक्कीच लाईव्ह टेलिकास आहे, हे मात्र दृश्य दिसणं खूप चांगलं आहे, कारण का जीडीसीच्या माध्यमातून ग्लोबल टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून स्पर्धा कव्हर करणं टी शर्ट मात्र हरकत नाही आपण टी शर्ट येण्यात आयोजकांनी. मात्र ट्रॅक एकसारखं नक्कीच असणं गरजेचं आहे, कारण का युट्यूबच्या माध्यमातून आम्हाला आपल्याला नक्कीच खूप सारे लोक पाहत असतात. यावेळेस मात्र फटका पासला मिस टायमिंग आहे विशाल जेल खाली असल्याच्या चूक मात्र अजिबात नसेल,
मात्र विकेने आपलं काम चोखपणे बजावलं. विकेने चांगल्या प्रकारे दाखवला, जिम्मेदारी घेतली आणि जबाबदारी घेतली आणि चांगल्या प्रकारचे आता मात्र फंदेजी करून नक्कीच मैदानाच्या बाहेर येत आहेत. मात्र चांगली मजबूत परिस्थिती मी तर म्हणेल आतापर्यंत मोठी तिथे संघाच्या माध्यमातून धावा आपल्याला खूप चांगल्या प्रकारच्या पाहायला भेटत. विकी बॅक टू द पवेलियन. छत्रपती शिवाजी महाराजांचं एक चांगलं असं संगीत. छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्राचे अरेदेव छत्रपती शिवाजी महाराजांचं राजांचं देखणं असं नक्कीच आपण लोकप्रिय असं संगीत ऐकलं डीजे राजच्या माध्यमातून. जाऊया आपण मॅचकडे. जितेश वन डाऊनसाठी नवीन फलंदाज. जावे चेंडू चांगला आहे मात्र इथनं याच प्रकारची गुंडीची करावी लागेल जयदेवला. याच्या अगोदरच्या षटकामध्ये अमित पटेलने ज्या 20 धावा खर्च केल्या आहेत त्या मात्र 20 धावा इथनं रिकव्हर करावा लागतील. त्याच्यासाठी मात्र इथनं प्रयत्न खूप चांगले चालू आहेत कारण का आतापर्यंत फक्त 7 धावा खर्च करतोय गोंदा जयदेव. जयदेवच्या हातमध्ये जेव्हा जेव्हा चेंडू दिला आहे तेव्हा तेव्हा चांगल्या प्रकारची गोलंदाजी आपण बघितली. जयदेवच्या माध्यमातून मात्र यावेळेस चेंडूला पोल केला आहे. क्षेत्रक्षक आहेत ज्ञानेश्वर जोशी. चेंडू उचलतील फेकतील तोपर्यंत अजून 1 धाव येते आणि 1 धावीच्या मध्ये त्यांनी संघाची धावसंख्या आता मात्र जाते 1 ने पुढे 41 धावा. माफ करा कारण का आपण बघितले 2 षटकामध्ये तब्बल आपण 33 धावा बघितल्या. मात्र या षटकामध्ये फक्त आणि फक्त 8 धावा खर्च केल्या जयदेवने. पुन्हा त्या वापसी करून दिली जुनी डोंबिवली संघाला. अजूनही मात्र इथं 2 षटकाचा खेळ असणार आहे शिल्लक. मात्र 41 धावा पलक्यावरती आतापर्यंत इथं येत आहेत. मात्र 2 षटक अजूनही मात्र शिल्लक असतील तर डिन्स ब्रेकर जातील मैदानाच्या आतमध्ये. आपल्याकडे संधी आहे तर आपण जाऊया डीजे राजकडे आणि ऐकूया एक चांगलं संगीत. शिव जन्माने शिवने नक्कीच. राहुल आपण या सामन्याचा विचार केला तर 10:40 पहिला चेंडू पडला तर नक्कीच 25 मिनिटाचा अवधी असेल. चेंडूबली संघ याची नोंद घ्या कारण की जेणेकरून आपले 8 सामने आजच्या दिवसात इथे कव्हर करायचे आहेत. तर सर्व संघांसाठी सूचना असेल 25 मिनिटाचा अवधी आहे. तुषार सर आपण लगेचच गेम प्ले करूया. जास्त वेळ नाही घेता लवकरात लवकर आपण सामना सुरू करू कारण का अजूनही मात्र 2 षटकाचा खेळ शिल्लक आहे. मात्र याच्यानंतरची मॅच असणार आहे सागव संघ मात्र एका बाजूने उतरेल मिलिंद मात्रे अँड कंपनी तर दुसऱ्या बाजूने नक्कीच सचिन पटेल यांचा संघ असणार आहे उत्तर शिव. दोन्ही संघाच्या संघांना लगेचच मात्र आता मी इथं रिपोर्टिंग करायचे आहे. तर आता मात्र इथनं 2 षटक कशाप्रकारे इथनं फेकले जातील दरम्यान कारण का आतापर्यंत या दरम्यान जयदेवचा जर विषय. जयदेवने मात्र 1 षटक फेकलं 13 धावा खर्च केला. त्याच्यानंतर अमितने षटक फेकलं. अमित तब्बल 20 धावा खर्च केला. सेकंड स्पेलमध्ये जयदेवने नक्कीच गुंदाजी केली. जयदेवने फक्त आणि फक्त 8 धावा खर्च केल्या. 1 विकेटसुद्धा मात्र कॅरी केलं विकीचं कारण का विकेट चांगला टचमध्ये होते चांगला लेमध्ये चांगला चांगल्या प्रकारचा खेळ विकेने दाखवला होता. मात्र विकी इथं बाद झाले आहेत. जितेश वन डाऊनसाठी जातात मैदानाच्या मोठी संघाच्या माध्यमातून आणि अच्छा दिवसातील हा पहिला सामना जुनी डोंबिवली संघ एका बाजूने उतरला आहे तर दुसऱ्या बाजूने मोठी देसाई संघ त्यांना मात्र यावेळेस 2 हात करतोय. गोलंदाज करण एक चांगला खेळाडू आहे. लेफ्ट आर्म गोलंदाज आहे. लेफ्ट आर्म ओवर द विकेट. पहिलाच बॉल ऑन साइडला पुल केला आहे सक्सेसफुल आणि पॉवरफुल. शपल जसे जागा बनवली चांगल्या प्रकारची फलंदाजी. जितेश बाट मधून हा पहिला चौकार. चांगलं संगीत. एका बाजूने 360 अंगलने जागा बनवली शॉर्ट साडी. एबी देवस्टाईलने नक्कीच आपल्याला या फलंदाजीच्या माध्यमातून फलंदाजी पाहायला भेटली आहे.
जितेशने मात्र नाही घेतात हल्ला बोल केला, कारण का जितेशला माहिती आहे चांगल्या प्रकारची धावसंख्या बनवावी लागेल. तर इथं जर मोठी धावसंख्या बनवली तर जुनी टीमने सांगितलं होतं दबाव बनवला जाईल, त्याच अनुषंगाने आता मात्र प्रयत्न सुरू आहेत, कारण का स्टार्ट खूप चांगला झाला आहे, कारण का विकीने तब्बल आपल्या टीमसाठी चांगल्या प्रकारचा दाखवत 23 धावा बनवल्या आणि मनोज आतापर्यंत मैदानात खेळतोय आणि आता मात्र जितेशच्या माध्यमातून इथनं चांगल्या प्रकारची फलंदाजी पाहायला भेटते. पहिल्याच बॉल वरती करणच्या नक्कीच चौका येतोय, कारण की आता शॉट फाइनली गेला जो खेळाडू होता तो मात्र आता या दरम्यान 30 गेच्या बाहेर जातो. बरोबर सीमारेषेला जवळ त्याला मात्र तैनात केला आहे. लगेचच क्षेत्रक्षणामध्ये मात्र बदल आपल्याला पाहायला भेटला. जितेश यावेळेस फटका चांगला आहे, चांगल्या प्रकारची फलंदाजी, कारण की आपण याच्या अगोदर बघितलं ऑन साइडला शॉट फाइनली गेला चौकार आणि आता मात्र मिडविकेटच्या डोक्यावरून जितेशच्या बॅट मधून हा पहिला षटकार. मात्र चांगल्या प्रकारचा खेळ इथं होतोय, कारण का आता इथनं आक्रमण करावा लागेल. जेव्हा जेव्हा आपली सुरुवात चांगली होते तेव्हा तेव्हा नक्कीच आपला शेवट चांगला होता असं म्हटलं जातं आणि आता मात्र इथे शेवट गोड करण्यासाठी खूप चांगल्या प्रकारचा खेळ जितेशच्या माध्यमातून केला जातोय आणि मुडी देसाई संघ या मॅच मध्ये एक चांगली धावसंख्या बनवण्याचा प्रयत्न आहे. 50 कम्प्लीट, 51 धावा, अजून एक चांगला फटका, अप्रतिम आणि दर्जेदार खेळ पाहायला भेटतोय. जितेशने आता मात्र हल्ला बोल केलाय, कारण का इथं वन डाऊन साठी गेले होते, चांगली सुरुवात करून दिली विकीने, फिनिश चांगला होणं गरजेचं आहे आणि या षटकामध्ये आतापर्यंत आपण बघितले 2 षटकार आणि 1 चौकार, चांगल्या प्रकारची फलंदाजी. सागाव संघ जर आपण आला असेल तर लगेच आपण आल्याची नोंद करा, कारण का सागाव विपक्ष उत्तर शिव अशी मॅच असणार आहे. पहिल्या फेरीतील दुसरा सामना अच्छे दिवसातील आजपर्यंत नक्कीच 8 संघ पहिल्या फेरी कटई असेल, संदप असेल, जुने डोंबोली, मोठी देसाई, नवापाटा, सोनारपाटा, सागाव आणि उत्तर शिव असे आजच्या दिवसातील 8 संघ ग्रामीण जमण्याचा आमने सामने येतील आणि त्याच्यापैकी हा पहिला सामना आपण बघतोय. आता मात्र मोठी देसाई संघाच्या माध्यमातून नक्कीच सचिन दादा आले, गुड मॉर्निंग, खूप लवकर नक्कीच मी रिपोर्टिंग केली त्याबद्दल नक्कीच तुमचं हार्दिक स्वागत आहे स्पर्धेच्या माध्यमातून. राऊंड विकेट यावेळेस अँगल चेंज केलाय, माझा फटका पण चांगला आहे, चांगल्या प्रकारचे धावा इथे मिळतील. गोलंदाजी ओव्हर द विकेट असो किंवा राऊंड विकेट असो मी माझ्या लयमध्ये असेल आणि जेव्हा माझे बॅट बोलते तेव्हा नक्कीच माझ्या बॅट मध्ये फक्त आणि फक्त धावा मिळतील. इथनं अजून एक चौकार. इथनं यावेळेस आपण बघितलं पहिला बॉलवरती चौकार आला, त्याच्यानंतर बॅक टू बॅक 2 मध्ये 2 षटकार आले आणि आता मात्र अजून एक चौकार येतोय. आता मात्र इथनं धावा खूप वेगाने जातात पुढे, जो धावांचा ग्राफ आहे तो मात्र खूप वेगाने पुढे जातोय. 61 धावा पालकावरती, दर्जेदार फलंदाजी, चौफेरी फटकेबाजी होतीये. अजून एक चांगला फटका ओव्हर पिच बॉलवरती, चुंदला फेकून दिलाय लॉंग लॉंग बिग वे, जितेश ऑन द फायर, अजून एक दर्जेदार षटकार. तर नक्कीच येणाऱ्या चेंडूवरती जितेशने चौकार किंवा षटकार जरी मारला तरी श्रीमामा यांच्याकडनं 500 रुपयाचं कॅश प्राईज आहे. ऑलरेडी बघा 500 रुपयाचं कॅश प्राईज विकेसाठी आला आहे आणि आमच्यासोबत जॉईंट आहे श्रीमामा, चांगला असं व्यक्तिमत्व आणि त्यांच्याकडनं दरम्यान हा कॅश प्राईज दिला, कारण का इथनं खेळ खूप चांगला होतोय आणि त्यांना मात्र खेळ चांगलं होणं गरजेचं आहे. संघ कोणताही असो मात्र खेळ नक्कीच क्रिकेटचे ते नक्की चाहते आहेत, षटकार चौकार येत आहेत, कारण का आता बघितलं तर या षटकामध्ये एकही डबल किंवा सिंगल आली नाही, फक्त षटकार आपण 3 षटकार बघितले, 2 चौकार बघितले. जितेश नक्कीच कॅश प्राईज असेल, षटकार किंवा चौकार आला तो रोख रक्कम 500 रुपयाचा कॅश प्राईज दिलं जाईल. यावेळेस हा चेंडू मात्र बघा खूप चांगला होता,
शेवटच्या बॉलवरती एकही धाव येत नाहीये आणि शेवटचा बॉल मात्र डॉट येतो करणचा. मग त्या षटकामध्ये धावा बघितला आपण खूप नक्की धावांचा ग्राफ होता 26-26 धावा आपण बघितले. पहिले षटक जयदेव 13 धावा आल्या, अमित पटेलने 20 धावा खर्च केला, परत जयदेवने कमबॅक केला, नितीन काळेने 8 धावा आल्या, परत पुन्हा एकदा माटेमध्ये मोठी देसाई संघ कमबॅक करतोय 26 धावा या षटकामध्ये येतात. म्हणजे पलकावरती एकूण धावा आपल्याला नितीन पाहिले 67 सदृश धावा. तर चला सागाव संघाचे संघनायक आणि उत्तर शिव संघाचे संघनायक लवकरात लवकर आपण या नाणेफेकीसाठी आमच्या व्यासपीठावरती. उत्तर शिव विपक्ष सागाव दोन्ही संघाचे संघनायक लवकरात लवकर नाणेफेकीसाठी यायचं आहे. जास्त वेळ नाही घेता आपण लवकरात लवकर या. हॅलो चेक, हॅलो 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 चेक, हॅलो चेक, हॅलो हॅलो थोडस व्हॉल्यूम द्या. हॅलो हॅलो चेक, हॅलो. तर चला उत्तर शिव संघाचे संघनायक यायचे टॉस साठी आणि त्यांना फाईट करेल सागाव संघ. दोन्ही संघाचे संघनायक आणि टॉस साठी यायचे लवकरात लवकर. हॅलो हॅलो चेक, हॅलो चेक, हॅलो हॅलो चेक, हॅलो चेक, थोडं शार्प कर ना. अंतिम षटक अजून शिल्लक असणार आहे या दरम्यान. थोडं शार्प करा, अजून आला नाही 67. अंतिम षटकामध्ये ज्ञानेश्वर जोशी चा वापर इथं मात्र केला जाईल. मात्र यावेळी चांगला फटका चौफेरी आता मात्र फलंदाजी होती, कारण का या आता मात्र धावा कशा रोखल्या जातील, कारण का या दोघांना रोखणं मात्र सोपं नसणार आहे. चांगल्या प्रकारचा इतना खेळ होतो मिलिंद म्हात्रे नक्की सागाव संघाचे संघनायक येतात. नक्कीच आपले स्वागत स्पर्धेच्या माध्यमातून एका बाजूने चला सचिन पाटील संघनायक कोण असेल आपण नक्कीच पाठवा. मनोज जर आपण आला असेल तर मनोजने पाठवा लगेच मनोजला. उत्तर शिव विपक्ष सागाव या दोन टीम मध्ये नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला भेटेल. बॉलची मागणी आहे का तर बॉल आपण लगेच द्या. आयोजकांना विनंती करतोय की आपण लगेचच बॉल द्या आतमध्ये मैदानाच्या. जास्त आपण वेळ घेऊ नका, कारण का आज आम्हाला तब्बल 8 सामने कव्हर करायचे आहेत. लवकरात लवकर आपण गेम प्ले करू. तर इथे या दरम्यान पहिल्याच बॉलवरती चौकारी तो मनोजच्या बॅटमधून संघाच्या संघानेक अजूनही आहेत मैदानाच्या आतमध्ये तग धरून. तर चांगल्या प्रकारचा खेळ आतापर्यंत मनोजने आपल्या टीमसाठी केला आहे. पलकावरती जर एकूण धावा आपण बघितल्या तर 71 एकत्र धावा. यावेळेस हा चेंडू मात्र चांगल्या प्रकारचा आपल्याला पाहायला भेटला, कारण का चेंजअप पेस गतीमध्ये मिश्रण चेंडू मात्र यावेळेस अंगाला स्पर्श होतोय. नक्कीच लेगबायची धावा जर पंथाचा इशारा आमच्याकडे आलाय आणि एक अजून एका धावेने संघाची धावसंख्या झाली एकने पुढे पलकावरती एकूण धावा. इथे मात्र याविषयी 72 72 धावा पलकावरती येतात. नागराज मुंडे आमचे गुणसंख्या लेखक, त्याचे नाम रितेश आहेत, आमच्यासोबत जॉईंट आहेत आमच्या साथी गुणसंख्या लेखक. त्याला लगेच मिलिंद म्हात्रे आपण या व्यासपीठावरती खाली श्रीमामाच्या शुभ असते नाणेफेकीचा कौल दरम्यान केला जाईल. यावेळी चांगली फलंदाजी होती जितेश कडनं, कारण का आता मात्र अक्रमण आणि अक्रम आपल्याला पाहायला भेटतोय. कारण का याच्या याच्या अगोदर अक्रमण केलं होता करणवरती आणि आता मात्र हल्ला बॉल केला आहे ज्ञानेश्वर वरती. अजून एक षटकार जितेशच्या बॅट मधून. रामदास 11 उत्तर शिव संघ दुसऱ्या बाजूने असणार आहे, माफ करा जय हनुमान आहे जर्मन उत्तर शिव विपक्ष सागाव. या दोन टीम मध्ये नक्कीच मॅच असणार आहे.
78 सर्वाधिक धाव संख्या मात्र अजून ही थांबणार नाहीयेत कारण का इतना आता मात्र अक्रमण आणि अक्रमण आपल्याला पाहायला भेटतोय जितेशने आता मात्र हल्ला बोल करणे जितेश एकूण धावा आतापर्यंत आपण बघितल्या तर आतापर्यंत जितेश बॅट बनून आपल्याला धावा पाहायला भेटतात 33 धावा 39 धावा आतापर्यंत नक्कीच येतात चांगल्या प्रकारचा आपल्याला खेळ पाहायला भेटला जर आपण स्ट्राईक रेट जर बघितला तर नक्कीच आपल्याला प्रतिमेश माहिती देतीलच कारण का खूप चांगल्या प्रकारचा खेळ आतापर्यंत आपल्याला पाहायला भेटलाय यावेळेस अजून एक चांगला फटका इथे येतोय आणि अजून एक चेंडू जाईल मैदानाच्या बाहेर आता मात्र फक्त आणि फक्त आपल्याला षटकार आणि चौकार पाहायला भेटतात सर्वाधिक धाव संख्या या स्पर्धेमध्ये जो आठवत्या मोठी दिसत संघाटी आणि खास करून जितेशसाठी जितेशने आता मात्र हल्ला बोल केलाय आक्रमण आणि आक्रमण आपल्याला पाहायला भेटतोय जितेशच्या बॅट मधून षटकार थँक्यू डीजे चेंडू मध्ये तब्बल 45 धावा टोकल्या आहेत काय माहिती इथं खेळ केला जातोय दर्जेदार आपल्याला खेळ पाहिजे भेटतो नक्कीच अर्धशतक कम्प्लीट करू शकतील संधी आहे जितेशकडे या दरम्यान आता मात्र दबाव जाणवतोय कारण का धावा खूप येत आहेत हा चेंडू मात्र इथनं स्क्वेअर असणार आहे आणि इथनं अजून एक धाव 91 धावा पलकावरती इथनं येत आहेत दर्जेदार आणि अप्रतिम असं आपल्याला खेळ पाहायला भेटतोय जितेशच्या माध्यमातून यावेळेस मात्र हा चेंडू दरम्यान बघितला तर खूप चांगला प्रकारचा होता मात्र पंचांचा इशारा आमच्याकडनं इथनं येतो या दरम्यान षटक मात्र इथनं संपला आहे यावेळेस 5 षटक संपला आहे सर्वाधिक धावा आपल्याला पाहायला भेटला 45 धावा 12 बॉल मध्ये बनवल्या जितेशने त्याच्यानंतर 23 धावा बनवल्या विकीने आणि चांगला प्रकारचा खेळ दाखवला मनोज देवकर संघाच्या संघनायकाने आणि एकूण 5 षटकाचा खेळ संपल्याच्या नंतर पलकावरती आपल्याला धावा इथनं पाहायला भेटतात 91 धावा तर तब्बल 92 धावा कंपल्सरी बनवावा लागतील कारण का चेसिंग कंपल्सरी आहे आहे या स्पर्धेचा नियम तुमच्या पद नक्कीच पुसवला जातोय धन्यवाद जगदीश म्हात्रे यांच्याकडनं नक्कीच 500 रुपयाचा कॅश प्राइज आला आहे विकीसाठी त्याच्यानंतर विकी त्याच्यानंतर एक कॅश प्राइज आला आहे विकीसाठी पुन्हा एकदा आमच्या श्रीमामा यांच्याकडनं सुद्धा 500 रुपयाचा कॅश प्राइज आला आहे तर विकी आपला कॅश प्राइज आपण नंतर घेऊन जा 1000 रुपयाचा कॅश प्राइज आला आहे तर 500 रुपयाचा कॅश प्राइज आला आहे एक मिनिट जगदीश म्हात्रे यांच्याकडनं नक्कीच कॅश प्राइज आला आहे तर आपण जाऊया नितीन गाल यांच्याकडे टॉससाठी तर श्रीधर बेडेकर यांना विनंती होतो की आपल्या सोबत टॉस करायचे मिलिंद म्हात्रे एका बाजूला आहे तर मिलिंद नियम लक्षात घ्या चेसिंग कंपल्सरी आहे चेंडू कधी हरवला फुटला चेंडू नवीन दिला जाईल मात्र चेंडू फुटला तर जो निर्णय असेल मग षटकार असेल तर षटकार चौकार असेल तर चौकार आणि विकेट असेल तर विकेट लक्षात घ्या व्हाईट ट्रॅक कंपल्सरी आणि तर 3 धावांची पॅनल्टी आहे 3 चेंडूंची सागाव संघ टॉस विन आहे बघा सामने लॉट्स प्रमाणे होतील मिलिन तर सागाव संघ टॉस विन आहे तर तब्बल आपल्याला नक्कीच धावा पाहायला भेटल्या सर्वाधिक धावसंख्या या स्पर्धेमधली आपल्याला पाहायला भेटली 91 धावा तर जिंकण्यासाठी इथं 92 धावाचा लक्षाचा पाठलाग करावा लागेल मात्र मॅच कशी होईल कारण का आमचा टर्न मात्र इथं झालाय कम्प्लीट नक्कीच आम्ही थोडीशी मध्ये पोच घेतो आम्ही नक्कीच ब्रेक घेतोय मात्र आपण थांबू नका आपण पाहत राहा ऐकत राहा आगाम चषक 2018 पर्व सामना जेव्हा सुरू होईल तेव्हा पुन्हा आपण ऐकूया आमचे साथी समालोचक नितीन कान धन्यवाद राहुल भोईर महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा व स्वर्गीय राकेश म्हात्रे व स्वर्गीय शिवाजीदादा शेलार यांना स्मरण करू होतं काल आपण बघितलं तर नक्कीच मानव किरण पाडील एक जबरदस्त सपोर्टर होते संदर्भ टीमचे नक्कीच ते काल त्यांचं अल्पशा आजाराने निधन झालं नक्कीच त्यांनाही श्रद्धांजली अर्पित करतो कारण आज संदर्भ संघसुद्धा या स्पर्धेत खेळणारे मात्र स्वर्गीय मानव पाडील 11 संदप या नावाने तो संघ खेळेल बाराम कुठे असेल तर यायचे कॉमेंट बॉक्समध्ये अगसन बाराम
तर 18.40 सरासरीने इथे धावा बनवायची आहे झुंड मिळू संघाला. लक्ष मोठे मात्र क्रिकेटमध्ये कोणते लक्ष मोठं नाही, कोणते लक्ष छोटं नाही आहे राहुल. कारण की काल याच मैदानामध्ये घारवली संघाने 73 धावा चेस केल्या होत्या गावदेव उंबार्ली संघाविरुद्ध. मग 92 धावा का बनणार नाही आहे, प्रयत्न करावे लागतील, चांगली फलंदाजी करावी लागेल. तुषार पाटील ज्ञानेश्वर सारखे दोन आक्रमक सलामी जोडी या संघामध्ये, त्यानंतर अक्षय आहे, विशाल आहे, फलंदाजी खूप खोलवर आहे या टीमची. आता चांगली फलंदाजी करावी, जे गोलंदाजांनी गमावले ते मात्र फलंदाजांना कमवावं लागेल. आता मात्र दुसऱ्या सत्रामध्ये तर गोलंदाज अजय एक चांगला गोलंदाज अंडर 21 हा खेळाडू, मात्र सातत्याने अजयने चांगली गोलंदाजी दाखवली या मोठी देसाई टीमसाठी. बघा 25 मिनिटांचा अवधी असेल. दोन मिनिटं कमी आहेत 11:30 तर नक्कीच वेळेला महत्त्व द्या मोठी देसाई संघ, जेणेकरून आपले सर्व सामने 5 षटकांचे होतील, अन्यथा आपल्याला पॅनलाइज केलं जाईल लक्षात घ्या. कारण की आज सामने थोडेसे उशिरा सुरू झालेत, मग तिथं वेळ आपल्याला कमवर करायची आहे. पहिला चेंडू स्वीकारण्याचा प्रयत्न, फलंदाज बाद, दांडी गुल, पहिला झटका तुषार पाटीलच्या स्वरूपात झुंड उंबरी टीमला. नक्कीच हा दबाव असतो राहुल, कारण की लक्ष 92 धावांचं आहे, त्यामुळे तुषार पाटीलाही माहिती आहे पहिल्या चेंडूपासून आक्रमण करावं लागेल. आणि पहिल्याच चेंडूती तुषार बाद झालाय, कारण की गोलंदाज अजय सुद्धा एक हुशार गोलंदाज आहे, कारण की अजयलाही माहिती आहे 92 धावांचं लक्ष आहे तर प्रत्येक चेंडूवर त्यांना हल्ला करायचा आहे. आणि त्याचप्रकारे अजयने चेंडू फेकला आणि एष्ट्या उद्ध्वस्त केल्या तुषार पाटीच्या, आणि खूप मोठा फलंदाज तंबूच्या आशेला परततोय गोलंदाज. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर, यावेळीस मात्र चेंडू फेकण्याचा प्रयत्न, मात्र लॉंग लेग रिजन निवडलंय, दोन क्षेत्ररक्षक, चेंडू मागे, मात्र चेंडू सीमापार, अमितच्या बॅटमध्ये येणारा पहिला चौकार. तर 18.40 सरासरीने राहुल धाबा इथे बनवायचे आहेत, मात्र पहिल्या चेंडूवरती तुषार बाद झाल्यानंतर अमित आले तिसऱ्या क्रमांकावर, त्यांनी चौकाराने खातं उघडलं. इथून आपण विचार केला आपण तर 92 धावांचं टार्गेट आहे, प्रतिषटकाचा विचार केला 18.40 सरासरीने इथे धावा बनवायचे आहेत. इथून मोठे फटके खेळावे लागतील येणाऱ्या सर्व फलंदाजांना, कारण लक्ष खूप मोठं आहे. ओमसाई क्रिकेट संघ आगसन आणि गावदेव क्रिकेट संघ आगसन यांच्या माध्यमातून स्पर्धा आपण बघतोय. आगसन चषक 20-18 GTCच्या माध्यमातून स्पर्धा कव्हर केली होते. 20 मात्र चेंडू फेकून दिलाय डीप कव्हर रिजन मध्ये, क्षेत्ररक्षक वेगाने चेंडू मागे, मात्र त्याला बीट करून चेंडू सीमापार, चौकार. तर बॅक टू बॅक 2 चौकार इथे येत आहेत, 8 धावा धावपळकती लागल्यात गोलंदाज अजय. पहिल्या चेंडूतील अजयने तुषारला बाद केल्यानंतर मात्र त्यानंतर 2 चेंडूवरती 2 चौकार आलेत, म्हणजे 3 चेंडूचा खेळ आतापर्यंत संपला. 8 धावा धावपळकती लागल्यात, 1 गडी बाद झाले, चेसिंग कंपल्सरी आहे, तर धावा कंपल्सरी तुम्हाला चेस करायचे आहेत. विकेट टोचला कोणत्याही प्रकारचा प्राधान्य नाही आहे. यावेळेस मात्र फटका चांगला आहे, मात्र टायमिंग व्यवस्थित झालं नाही आहे लॉंग ऑन रिजन मध्ये, मनोज देवकर झेल खाली, चूक होणार नाहीये, फलंदाज बाद. आई गाऊ दे मी माझी माऊली,
नाही डीजे, तर 8 धावा धावपळ झाले, मात्र 2 झटकेही बसले त्या झुंडोंबळी टीमला, कारण 92 धावांचं लक्ष आहे राहुल, त्यामुळे प्रत्येक चेंडूवर त्यांना आक्रमण करायचं आहे, मात्र प्रत्येक चेंडूवरती चौकार षटकार येणार नाहीये, कारण गोलंदाजी हे मुख्य अस्त्र आहे या मोठी देसाई टीमचं। कारण मागच्या वर्षी सीझनचा आपण विचार केला तर गोलंदाजीच्या जोरावरती सर्व सामने मोठी देसाई संघाने जिंकले, मात्र आज खास करून आपण पाहिले तर चांगली फलंदाजी दाखवली या टीमने, तब्बल 91 धावांचं डोंगर, यावेळेस मात्र फटका चांगला आहे, पॉवर प्लेचा योग्य वापर, चेंडू सीमापार चौकार। निलसन सेट मडवी यांचं आगमन झालंय, 12 धावा धावपळकती लागल्यात, 92 धावांचं टार्गेट इथून अजूनही 80 धावा बनवायचे आहेत येणाऱ्या 25 चेंडूंमध्ये। यावेळेस मात्र फटका चांगला आहे, टायमिंग तेवढंच चांगलं, मिड विकेटच्या डोक्यावर ना ज्ञानेश्वरच्या बॅटमध्ये येणारा पहिला षटकार। गरज आहे अजूनही, कारण की लक्ष मोठं आहे, मात्र ज्या प्रकारे राहुल आपण नेहमी सांगत असतो क्रिकेटमध्ये कोणत्याही धावा सेफ नाही आहेत क्रिकेटमध्ये, आणि 100 धावा सुद्धा आम्ही चेस होताना बघितल्या आहेत, खिडकाली संघाने 100 धावा चेस केल्या होत्या, घारिवली संघाने 96 धावा चेस केल्या होत्या, इंटरनॅशनल आपण विचार केला 434 धावा ऑस्ट्रेलिया संघाने केल्या होत्या, मात्र दक्षिण आफ्रिकेने 438 धावा केल्या, तर धावा चेस होतात क्रिकेटमध्ये, फक्त तुम्हाला प्रयत्न करायचे, चांगली फलंदाजी करायला लागेल, कारण की बघा जरी तुषार बाद झाला असेल, अमित बाद झाला असेल, तरी धावपळकर धावा 18 आहेत पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर, हे क्रिकेट आहे, प्रयत्न चांगले करावे लागतील, इथून 24 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे, 74 धावा इथून अजूनही बनवायचे आहेत, इथून विशाल आणि ज्ञानेश्वरला मोठी इनिंग साकारावी लागेल, मोठे फटके मारावे लागतील, दुसरं षटक घेऊन येते गोलंदाज, समर पाटील, समर्थ, समर्थ पाटील, नवीन खेळाडू आपण या संघामध्ये बघतोय, जुने खेळाडू आपण विचार केला, दीपक रुपेश असे खेळाडू या टीममध्ये नाही, मात्र चांगले चांगले नवीन खेळाडू इथे निवड झाली, आता मात्र फटका चांगला आहे, टायमिंग चांगलं, चेंडू सीमापार षटकार। धावसंख्या 24, ओम साई आणि गावदेवी क्रिकेट संघाच्या सर्व खेळाडूंना एक सूचना करतो की आपण सीमारेषेवर तैनात राहा, सर्वांनी कॉमेंट्री बॉक्स समोर बसू नका, तर 24 धावा धावपळकती लागल्यात, बघा जशा तसं चोख प्रत्युत्तर दिलं इथे फलंदाजी करत असताना जुळी डोंबिवली संघाने, गोलंदाज समर्थ छोट्या कुठे असेल तर यायचे, छोट्या नक्कीच आहेत सीमारेषेवर, ऑप्शनच्या बाहेर, पंचांचा इशारा वाईट, 25 धावा धावपळकती लागल्यात नक्कीच, काल जे सहकार्य केलं ओम साई आणि गावदेवी टीमच्या खेळाडूंनी त्यांना सूचना असेल की आजही तसंच सहकार्य ठेवा, समर्थ राईट अमोर द विकेट, त्यावेळेस मात्र फटका चांगला आहे, मात्र क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे, क्षेत्ररक्षक आले होते, जजमेंट चुकलं क्षेत्ररक्षकाचा, चेंडू वन बाव सीमापार चौकार। कालच्या बॅट मध्ये एक षटकार एक चौकार येते, धावसंख्या वेगाने वाढते, धावपळकर धावा लागतात त्या 29, समर्थ यावेळेस मात्र चेंडूने बॅटचा कोणत्या प्रकारचा संपर्क झाला नव्हता, एस्टेक्सचे बीट झाले होते, मात्र एक धाव इथे रोखू शकत नाहीये, 22च्या स्वरूपात एक धाव, एकने धावसंख्या पुढे सरकेल, धावपळकर धावा लागतात त्या 30, तर दिनेश म्हात्रे सागाव यांचे आगमन होते, त्यांचे आम्ही सहर्ष स्वागत करतोय, एक बिग सपोर्टर सागाव टीमचे, त्यानंतर विशाल म्हात्रे येत आहेत
पेताश्वर क्रिकेट संघ उत्सर्ग यांच्या माध्यमातून एक अप्रतिम स्पर्धा आणि ज्या स्पर्धेचं वैशिष्ट्य राहुल 3 दिवसात 32 संघ मी तर कुठेच बघितले नाही आतापर्यंत माझ्या समालोचनाच्या कार्तिकीमध्ये. मात्र 2 धावा इथे मिळत आहेत, 2 धावसंख्या पुढे सरकेल धावपळ का धावा लागतात त्या 32. बघा धावाही 32 लागल्यात आणि 3 दिवसात विशाल मात्रे अँड कंपनी 32 संघ सुद्धा खेळतात. श्रीमामा 3 दिवसात विचार केला आपण तर सकाळी 8 वाजता सामना सुरू म्हणजे सुरू, कडक नियम. यावेळेस मात्र फटका चांगला आहे, चेंडू हवेत आहे, लॉंगनचा क्षेत्ररक्षक मनोज देवकर जेलखाली, चूक होणार नाहीये. फलंदाज बाद ज्ञानेश्वरच्या स्वरूपात 3रा झटका झेंडू मिली संघाला. थोडं फास्ट खेळा नवीन फलंदाज मयूर. अरे ज्ञानेश्वरला माहिती आहे प्रत्येक चेंडूवर आक्रमण करायचं आहे, कारण की सिद्धमामा आपण विचार केला ते लक्ष आहे 92 धावांचं, तर सिंगल डबलने काम चालणार नाही आहे. प्रत्येक चेंडूवर ती चौकार षटकर इथे महाराज आहे, जी सरासरी 18 ची ती सरासरी त्यांना चालू ठेवायची. मात्र 32 धावा आतापर्यंत धावपळ कधी लागले आहेत, अजून एक चेंडू शिल्लक आहे. या चेंडूवरती जर चौकार किंवा षटकार आला तर नक्कीच सरासरी राखू शकतात ते 2 षटकामध्ये. गोलंदाज समर्थ यावेळेस मात्र फुल टॉस, चुकीला माफी नाहीये, चेंडूला फेकून दिलंय सीमा पलीकडे, दमदार षटकार. धन्यवाद राज. 2 षटकात आपण बघतोय 38 धावा बनवल्या आहेत झेंडू मिली संघाने, येणाऱ्या 18 चेंडूमध्ये अजूनही 54 धावा बनवायचे आहेत. मात्र थोडेसे ड्रिंक्स आमचे मेकर जरा लवकर गेले मैदानात, कारण की 2 षटकं झाली होती, हरकत नाही आहे. 3 षटकानंतर ड्रिंक्स ॲक्टिव्ह मैदानात जाते, मात्र 2 षटकं गेले हरकत नाही, कारण की धावाही तेवढ्या कुठल्या आहेत. नक्कीच खेळाडूंनी पाण्याची मागणी केली गेली असेल, त्यामुळे आमचे खेळाडू गेले असतील. मात्र इथून आपण विचार केला श्रीमामा, तर 18 चेंडू 54 धावांची अजूनही गरज आहे. क्रिकेट अनिश्चितांचा खेळ आहे, क्रिकेट जोपर्यंत शेवटचा चेंडू पडत नाही तोपर्यंत सामना कोणत्याही संघाच्या बाजूला झुकू शकतो. आणि बऱ्याच वेळा असे सामने आम्ही झुकताना बघितलेत, कारण आजही आम्हाला सामना आठवतोय गोलीच्या मैदानात श्रीमामा सामना झाला होता आगासन विपक्ष भाल. भालचे समर्थक खूप वाढत होते आणि 1 चेंडू शेवटचा 7 धावांची गरज होती, त्यावेळी षटकार नाही 8 मारला होता केजू मुंडेरी आणि त्यानंतर भालचे समर्थक शांत झाले. तर क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये कधी काय होऊ शकतो, क्रिकेट अनिश्चितांचा खेळ आहे. मात्र आमच्या ड्रिंक्स मेकरला एक सूचना असेल की 3 षटकानंतरच आपण मैदान जायचे, हरकत नाही आता गेलेत. म्हणजे अजूनही 18 चेंडूचा खेळ शिल्लक आहे, 54 धावांची अजूनही गरज आहे. यावेळी मात्र चेंडू खेळून काढलाय सीमा पलीकडा, अजून एक षटकार, दमदार फलंदाजी आपल्याला बघा मी ते मयूरच्या माध्यमातून. मयूरने आपल्या षटकाराने खातं उघडलंय. धावसंख्या 44. मात्र चेंडूची गती थोडीशी कमी केली गोलंदाज जितेशने, ज्या जितेशने चांगली फलंदाजी केली होती तो जितेश मात्र आता गोलंदाजी मार्कवर आहे. इथून 1 धाव मिळेल, 1 धावसंख्या धावपळ करावं लागतं ते 45. 92 धावांचं टार्गेट आहे, इथून अजूनही 47 धावा बनवायचे आहेत येणाऱ्या 16 चेंडूमध्ये. 16 चेंडू 47 धावा, सामना अजूनही बॅलन्स आहे, सामना अजूनही दोन्ही संघांच्या बाजूला आहे आणि दोन्ही भाऊ मैदानाच्या आतमध्ये आहेत विशाल आणि मयूर, त्यामुळे नक्कीच तालमेल चांगला असणार आहे. यावेळेस मात्र चेंडू हवे ते मात्र पॉईंटचं क्षेत्ररक्षक छगन आले होते, तोपर्यंत 2 धावा इथे बीत आहेत. 2 धावसंख्या पुढे सरकेल धावपळ का धावा लागतात त्या 47. बघा जशात तसं चोख प्रत्युत्तर दिलं झेंडू मिली संघाने,
45 धावांची अजूनही गरज आहे. 47 धावा धावपळकती लागल्यात. 15 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे. 15 चेंडू 45 बघा तुषार वाद झाले असं वाटलं एकतर्फी सामना होईल. म्हणजे क्रिकेट अनिश्चितांचा खेळ आहे आणि क्रिकेट असा खेळ आहे 11 खेळाडूंचा खेळ आहे. एका खेळाडूवर टीम अवलंबून नसते कधी क्रिकेटचा खेळ. तुषार जरी बाद झाले पहिल्याच चेंडूवरती असं वाटलं होतं की हा सामना एकतर्फी होईल. मात्र त्यानंतर काय फलंदाजी केली अमितने त्याच्या मागोमाग जे फलंदाज आलेत चांगली फलंदाजी त्यांनी दाखवली मैदानामध्ये. त्यावेळेस मात्र डॉट चेंडू आहे. लेखबाईचा इशारा केला नक्कीच मात्र धाव आली नव्हती प्रसाद सर. तर 14 चेंडू 45 धावांची अजूनही गरज आहे. 4 चेंडूचा खेळ झाला इथे. कमबॅक करताना दिसतोय गोलंदाज जितेश एक अष्टपैलू खेळाडू या मोठे देसाई टीमचा जितेश. 14 चेंडू 45 धावांची अजूनही गरज आहे. यावेळेस मात्र चेंडूची गती कमी केली. वारंवार गोलंदाज काय करतायत तर चेंडूची गती कमी करतायत. म्हणजे फलंदाज एकच काम करते ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न करतायत. त्यामुळे चेंडू आणि बॅटचा कोणत्या प्रकारचा संपर्क म्हणजे या दोन डॉट चेंडूने थोडासा दबाव निर्माण होईल आता मात्र जुनोबी टीमवर. कारण की चेंडू शिल्लक आहे 13 आणि धावांची गरज आहे 45. 13 चेंडू 45 धावा थोडंसं अवघड आव्हान आहे. आता क्रिकेट अनिश्चितांचा खेळ आहे. त्यावेळेस मात्र ऑप्शनच्या खूपच बाहेर पंच वाईट चिकून करतायत. फ्री टच असेल सर कारण प्रत्येक नक्कीच व्हाईट दिलंय नो दिलं नाहीये. मात्र प्रत्येक नो चेंडू हा फ्री टच असेल लक्षात घ्या. त्यावेळेस मात्र पंचाने चेंडू नो घोषित केलाय. क्षेत्ररक्षक आलेत मात्र फक्त प्रेक्षक म्हणून. चेंडू वन बाउ सीमापार चौकार आणि 5 धावा इथे मी देईल. धावकलकर धावा लागतील त्या 50 कम्प्लीट 54 धावा 13 चेंडू अजून 39 धावांची गरज. आता मात्र फ्री टच असेल. येणार आहे 13 चेंडू आणि 39 धावांची गरज. यावेळेस मात्र कार्पेटच्या माध्यमातून चेंडू घेऊन काढतोय. क्षेत्ररक्षक येतोय मिडविकेट क्षेत्रामधनं. एकदा पूर्ण दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव इथे वेगाने पूर्ण केली होते. 92 धावांचा पाठलाग करत असताना 3 षटकांचा इथे खेळ संपला आणि धापलकर धावा आपण बघू शकाल. अब तक 56 धावा धापलकरती लागल्यात. तर येणारे 12 चेंडू शिल्लक आहेत. अजूनही 36 धावा बनवायचे जी सरासरी हवी होती. श्रीधर मामती सरासरी 3 षटकात तर राखले. अजून येणाऱ्या 2 षटकामध्ये 18 सरासरी राखायची आहे. तर 12 चेंडू 36 धावांची गरज आहे. आता मात्र ड्रिंक्स ऍक्टिव्ह मैदानात येणार नाही. थोडं फास्ट खेळा. त्यानंतर सामना असेल सागा विपक्ष जयहनुमान उत्तर शिव. तर सागा संघ टॉस विनय बघायचे काय निर्णय स्वीकारत आहेत. मिलिंद म्हात्रे तरी चेसिंग कंपल्सरी या स्पर्धेमध्ये. त्यामुळे बऱ्याचशा संघनायकांना नाणेफेकी जिंकल्यानंतर थोडासा विचार करावा लागतो की काय निर्णय घ्यायचे. जर क्षेत्ररक्षण घेतला तर एक धाव कंपल्सरी चेस करावी लागते. आता बऱ्याच ठिकाणी आपण बघतोय विकेट टॉसला महत्त्व असतं मात्र या स्पर्धेत असं नाही आहे. चेसिंग कंपल्सरी आहे. इथून 12 चेंडू आणि 36 धावा बनवायचे आहेत. 12 चेंडू 36 धावांची गरज आहे. 18.00 सरासरीने धावा कुटायचे आहेत. काल अप्रतिम कामगिरी दाखवली जयहनुमान दातिवली टीमने आणि दातिवली संघ अंतिम फेरीमध्ये पोहोचलाय. काय फलंदाजी केली आणि त्यानंतर देवेंद्र पाटील धावसंख्या 58. येणारे 11 चेंडू आणि अजूनही 34 धावांची गरज आहे. 58 धावा धापळकती लागल्या आहेत. अरे काल काय कामगिरी केली जय गणेश घारुली संघाने. 73 धावा चेस केल्या होत्या 2 चेंडू राखून. इथे मात्र 92 धावांचा पाठलाग करसन आतापर्यंत चांगली कामगिरी. यावेळेस मात्र फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक आलेत मात्र एकच धाव
एक एक धावेने नक्की नुकसान होणार नाहीये मोठी देसाई टीमचा, मात्र इथे चौकार षटकार वाचवणं खूप गरजेचं आहे. आणि जुंडोंबिली संघाला जर हा सामना जिंकायचा असेल तर मोठे फटके मारावे लागतील, चेसिंग कंपल्सरी आहे, चौकार षटकार मारावे लागतील. 10 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे, इथून 33 धावा अजूनही बनवायचे आहेत. 10 चेंडू आणि 33 धावांची गरज. गोलंदाज छगन कॉमेंटरी बॉक्स एंड करणार. यावेळेस मात्र फुल टॉस, क्षेत्ररक्षक झेल काली, फलंदाज बाद. मात्र राहुल आपण विचार केला, हा चेंडू जर मयूरला असला असता तर नक्कीच हा षटकार आपल्याला बघायला मिळाला असता. मात्र थोडीशी ताकद इथे विशालची कमी पडते. मात्र अजूनही सामना आहे, 9 चेंडू 33 धावांची अजूनही गरज आहे, चेसिंग कंपल्सरी आहे, त्यामुळे कंपल्सरी या धावा बनवायच्या 33 येणाऱ्या 9 चेंडूंमध्ये. अप्रतिम स्पर्धा येणाऱ्या काळामध्ये आपण बघू शकाल बेताळेश्वर क्रिकेट संघ उसरगर यांच्या माध्यमातून 14, 15 व 16 डिसेंबर 3 दिवस त्या स्पर्धेचा कालावधी. मात्र 32 संघ, मात्र त्या 32 संघामधले 4 गट विभागले जातील, अ ब क ड, आणि चारही गटातनं एक एक संघ टॉप 4 मध्ये येईल हे लक्षात घ्या. आणि त्या स्पर्धेचे ड्रॉ सुद्धा इथे उडवले जातील या मॅच नंतर. तर 9 चेंडू 33 धावांची अजूनही गरज आहे. विशाल म्हात्रे नक्कीच आमच्या व्यासपीठावर उपस्थित आहेत, त्यानंतर अमित पाटील आहेत, त्यानंतर केतन म्हात्रे सुद्धा आहेत. गोलंदाज छगन. यावेळेस मात्र चेंडू आणि बॅटचा कोणत्या प्रकारचा संपर्क होत नाही, डॉट चेंडूची समाप्ती. प्रत्येक डॉट चेंडू दबाव निर्माण करेल तो म्हणजे क्षेत्र फलंदाजी करणाऱ्या जुंडोंबिलीवरती, कारण की मोठी देसाई संघ नक्कीच जो जो चेंडू डॉट जाईल त्यानंतर नक्कीच त्यांचे होप्स पूर्णपणे वाढतील महिन्याच्या आतमध्ये, कारण की एक एक डॉट चेंडू पुरे नक्कीच विजयाच्या दिशेने वाटचाल करू शकतो हा मोठी देसाई संघ. येणारे 8 चेंडू आणि 33 धावांची अजूनही गरज आहे, 8 चेंडू 33 धावा इथून अजूनही बनवायचे आहेत. वीस मात्र कार्पेटच्या माध्यमातून डोक घेऊन करतोय, क्षेत्ररक्षक येतोय मिड विकेट क्षेत्रामधनं. मयूर चांगलं क्षेत्ररक्षण बघा मयूरचं, 7 चेंडू आणि आता मात्र 32 धावांची गरज आहे. तर चला सागाव संघ आपला निर्णय कळवायचा आम्हाला. क्षेत्ररक्षण आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केलंय ते जय हनुमान उत्तर शिवसंघाला. तर जय हनुमान उत्तर शिवसंघ आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या डाव्या बाजूला येऊन थांबायचे. आपण 7 चेंडू शिल्लक आहेत, त्यानंतर लगेच सामना सुरू होईल, कारण की जो वेळ वाया गेलाय तो वेळ आम्हाला इथे कव्हर करायचा आहे. गोलंदाज छगन. यावेळेस मात्र फटका चांगला आहे, गॅप मधनं चेंडू वन बाउंस सीमापार चौकार. 4 षटकाचा खेळ संपला आणि धावपळका धावा लागल्यात त्या, 64 धावा, येणारे 6 चेंडू आणि आता मात्र 28 धावांची गरज. तर आमच्या व्यासपीठावरती निलेश म्हात्रे उपस्थित आहेत आकाशांचे, त्यांचा इथे सत्कार होईल. मी नामदेव बेडेकर यांना विनंती करतो की आपल्या शुभ असते निलेश म्हात्रे आकाशन यांचा सत्कार करत आहे. तर येणारे 6 चेंडू आणि 28 धावांची गरज आहे. राकेश म्हात्रे प्रतिष्ठानच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी मोफत पाण्याची व्यवस्था केली होती, त्याबद्दल आम्ही नक्कीच पुन्हा एकदा आभार व्यक्त करतो. राकेश म्हात्रे प्रतिष्ठान सोनारपाडा, त्यानंतर नक्कीच काल आपण बघितलं एक जबरदस्त व्यक्तिमत्व आणि क्रिकेटचा खूप वेळ आणि क्रिकेटचा खूप सपोर्ट असलेले नक्कीच संदीप गावचे मानव किरण पाटील, ज्याचं काल अल्पशा आजाराने निधन झालं, नक्कीच त्याच्या नावाने आज संदीप संघ या स्पर्धेत खेळणार आहे. ज्या प्रकारे आपण बघतो राकेश म्हात्रे 11 सोनारपाडा, त्याचप्रकारे आपण मानव पाटील 11 संदप असं संघ बघू शकाल आजच्या दिवसामध्ये. तर वळूया आपण मैदानाकडे, येणारे 6 चेंडू आणि 28 धावांची गरज. अजय यावेळेस मात्र फटका चांगला आहे, मिडविकेट क्षेत्रामध्ये चेंडूला फेकून दिलंय 6 धावांसाठी. Okay.
मात्र पाच चेंडू आणि 22 धावांची गरज आहे. काय सामना झालाय मैदानाच्या आतमध्ये, शेवटच्या क्षणापर्यंत झुंज देते तो म्हणजे फलंदाजी करणारा जुळी नोबेल संघ. नक्कीच जुळी नोबेल संघ शेवटपर्यंत फाईट देणार, कारण जुळी नोबेल माहिती आहे शेवटपर्यंत लढत राहायचंय. हारलो तरी इतिहास आणि जिंकलो तरी इतिहास. गोलंदाज अजय राईट ओव्हर द विकेट. यावेळी मात्र अकूट टप्प्याचा चेंडू होता, मात्र व्यवस्थित बॅटच्या संपर्कात आला नाहीये. एकच धाव मिळेल, चेसिंग कंपल्सरी आहे. त्यामुळे इथून चार चेंडूमध्ये 21 धावांची गरज आहे. मात्र तेवढाच चांगला गोलंदाज अजय गोलंदाजी मार्कवर आहे, ज्या अजयने कित्येक सामने गोलंदाजीच्या जोरावरती या मोठी देसाई संघाला जिंकून दिले. तो अजय हा सामना मोठी देसाई संघाला जिंकून देईल की त्यापासून मयूर त्याला रोकेल आणि मयूर चार षटकार मारून आपल्या संघाला विजय संपादन करून देईल. येणारे चार चेंडू आणि 21 धावांची गरज. येणाऱ्या चेंडूवरती जर सिंगल आली तर नक्कीच या सामन्याची हवा निघून जाईल, मात्र येणाऱ्या चेंडूवरती जर चौकार षटकार आला तर अजूनही सामना बॅलन्स राहू शकतो. यावेळेस मात्र चेंडूवर बॅटचा कोणत्या प्रकारचा, म्हणजे ज्याप्रकारे सांगितलं कित्येक सामने अजयने मोठी देसाई संघाला जिंकून दिलेत गोलंदाजी करत असताना, आणि छगन सरका अनुभवी खेळाडू त्यांच्या संघामध्ये, तर नक्कीच खेळाडू चांगली कामगिरी दाखवते. मात्र आता मात्र तीन चेंडू आणि 21 धावा कंपल्सरी आहे, चेसिंग कंपल्सरी आहे. त्यामुळे कंपल्सरी 21 धावा इथे बनवायचे आहेत. सागा वर्सेस उत्तरशिव असा फाईट सामना बघू शकाल आपण. मात्र मोतीराम दळवी यांचं इथे आगमन होते, ज्यांचा संघ काल अंतिम फेरीमध्ये पोहोचलाय. इथे मात्र मयूर आलेत, मात्र मयूरला बीट करून चेंडू सीमापार षटकार मिडविकेट क्षेत्रामधनं. दोन चेंडू 15 धावांची गरज आहे, कंपल्सरी चेसिंग आहे. त्यामुळे कंपल्सरी 15 बघा 92 धावांचं लक्ष्याचा पाठलाग असताना आतापर्यंत दोन चेंडू आणि 15 धावांची गरज. अजय अवीस मात्र कार्पेटच्या माध्यमातून खेळून काढतायत. एकच धाव आता मात्र एक चेंडू 14 धावांची गरज आहे. मात्र इथे कौतुक करावं लागेल. गोलंदाज अजय चांगलं कमबॅक करेल की कौतुक करेल मी जुळी नोबेल संघाचं, कारण त्यांनी पाठलाग चांगला केलाय. मात्र इथे डॉट चेंडू म्हणजे सामना जिंकला इथे मैदानाच्या आतमध्ये. मोठी देसाई संघाने 78 धावा कुठल्या, 92 धावांचा पाठलाग करत असताना हरकत नाही आहे. तुषार पाटील मात्र चांगला खेळ तुम्ही केला इथे. क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये दोन संघ खेळले, एकच संघ विजय संपादन करू शकतात, दोन्ही संघ जिंकू शकत नाही आहेत. मात्र कौतुक करावं लागेल, शेवटपर्यंत लढत राहिले. तर जयन्मान उत्तरशिव संघ आपण लगेच आमच्या खेळाडू कक्षामध्ये बसून घ्या.